माय मराठी माय बोलीचं महा चॅनल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवद्भक्त महाराष्ट्र भूषणमुक्त कविल्य तेजोनिधी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा असा हा पाच चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज याच्याबत तुमच्या माझ्यासारख्या जडजीवांना बुद्धीचा पालट करा अशा पद्धतीचं गोड मार्गदर्शन करतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अगत्याचं. तो म्हणजे असा आपल्या मौजे श्रीक्षेत्र दगडवाडी या ठिकाणी चालत असलेला हा आजचा कार्यक्रम किम निमित्ताने प्रत्येकाला ज्ञात आहे, परंतु सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायानं आपल्याच गावातील परमस्नेही परमार्थप्रेमी वैकुंठवासी ज्या घराण्याने 40 वर्ष वारकरी संप्रदायातील आलेल्या कीर्तनकाराची वारकरी मंडळाची मनोभावे सेवा केली अशा वैकुंठवासी सौभाग्यवती गंगा गयाबाई श्रीरंगजी मुंडे यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमा प्रीत्यर्थ आजचं कीर्तन या ठिकाणी त्यांच्या परिवारानं आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये त्यांचे पतिराज श्री हरिभक्तीपरायण श्रीरंगजी महादू मुंडे, त्यांचे सुपुत्र श्री लक्ष्मण श्रीरंग मुंडे आणि चिरंजीव भरत श्रीरंग मुंडे या सर्व मुंडे परिवाराच्या वतीनं त्यांचं हे जे काही अर्धोदेही कर्मातला प्रकार आहे तो या ठिकाणी ही परिवार या ठिकाणी करत आहेत आणि त्यानिमित्तानं कीर्तनाचा योग माझ्या वाटेला ज्यांनी माझ्याकडे ती प्राप्त करून दिला असे माझे परमस्नेही परममित्र श्री हरिभक्तीपरायण आमचे संतोष महाराज यांच्या माध्यमातून आपल्या गावचे सरपंच व्यंकटदादा यांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेला आहे. विठाला विठाला करायचं म्हटलं तर एकट्या माणसाला जमतं, परंतु कीर्तन करायचं म्हटलं तर नो हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला लावून मृदंग श्रुद टाळ घोष शिव ब्रह्मर सावडीनी. ब्रह्मरसाचं जर सेवन करायचं असेल मायबाप सर्वांची साथसंगत लागत असते. या न्यायाला अनुसरून या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असणारी परिसरातील सर्व नामांकित रती महारथी गुणजन मंडळ या कार्यक्रमाला उपलब्ध आहे. सर्वांचं काय नामनिर्देश करणं माझ्याच्यानं शक्य नाही. मृदंग वाजवण्याकरता महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य माझे जीवलोक परममित्र श्री हरिभक्तीपरायणांचे पंडित महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण माधव मनोहर महाराज माधव महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे बालू महाराज आहेत, इकडे मुंडे महाराज आहेत. आणखी काही परिसरातून आलेली सर्व भजनी मंडळ, समोर बसलेली ज्ञात अज्ञात सर्व परमार्थातील जुनी तज्ज्ञ जाणकार मंडळी, भरपूर अशा पद्धतीचं पाठांतर आहे कोणाच्या ग्रंथाच्या ग्रंथपाठ आहेत अशी जाणकार तज्ज्ञ परमार्थातली जुनी मंडळी, गावातील सर्व कीर्तनकार रामायणाचार्य भागवताचार्य प्रवचनकार सर्वांची उपलब्धी आहे. सर्वाला मनापासून कोटी कोटी अभिवादन करतो आणि सेवेकडे वळतो. विठाला विठाला उपस्थित या ठिकाणी आवर्जून असलेले श्री हरिभक्तीपरायण या कोणतं चॅनल म्हणले माय मराठी चॅनलचे आमचे कदम दादा तेही या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आजचं कीर्तन हे एक नैमित्तिक कीर्तन आहे मायबाप. वारकरी संप्रदायामध्ये काही कर्माचे प्रकार शास्त्रकारानं सांगितलेले आहेत. नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. नित्यकर्म कशाला म्हणावं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण रोजच्या रोज नियमाने झोपेतून उठल्यापासून झोपे जाईपर्यंत जे कर्म नित्यनियमाने रोजच्या रोज करतो त्याला नित्यकर्म म्हणतात. नैमित्तिक कर्म कशाला म्हणावं, कोणत्या तरी कार्याचं औचित्य साधून जे कर्म केल्या जातं त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. काम्यकर्म कशाला म्हणावं, आपल्या जीवनातील इच्छा आकांक्षा पूर्णत्वाला प्राप्त होण्याकरता जे कर्म केल्या जातं त्याला काम्यकर्म म्हणतात. उदाहरणार्थ पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ काम्यकर्मातला प्रकार आहे. भगवान सत्यनारायणाची पूजा हे काम्यकर्मातला प्रकार आहे. आणि चौथं आहे ते प्रायश्चित्त कर्म. मग प्रायश्चित्त कर्मामध्ये नेमकं काय मोडतं तर नारायण नागबली कालसर्प त्रिपिंडी या पद्धतीची जे काही आपण आपल्या जीवनामध्ये कर्म करतो याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. आपल्या जीवनामध्ये घडलेल्या दोषाच्या परिशीलनार्थ जे कर्म केल्या जातं त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. त्यातलं आजही आपलं नैमित्तिक कर्म आहे. काय निमित्त आहे तर गंगापूजन अर्थात गोड जेवण प्रत्येक भागाभागातल्या पद्धती वेगवेगळे शब्द आहेत महाराज. तीन प्रकारचे श्राद्ध शास्त्रकारांनी सांगितले. पाक्षिक श्राद्ध आहे, मासिक श्राद्ध आहे आणि वार्षिक श्राद्ध आहे. 15 दिवसाला केल्या जातं त्याला पाक्षिक श्राद्ध म्हणतात. महिन्याला केल्या जातं त्याला मासिक श्राद्ध म्हणतात आणि वर्षाला केल्या जातं त्याला वार्षिक श्राद्ध म्हणतात. त्या अर्धोदेही कर्मातला आजचा हा प्रकार उत्तर क्रियेतलं कर्म म्हणजे अर्थात
तेरावा गोड जेवण तुमच्याकडे म्हटलं जातं. म्हणून हे कर्म करणं प्रत्येक पुत्राचं परम कर्तव्य आहे आणि करावंच लागतं माय बाप. काही आडमोठे लोक म्हणतील महाराज माणूस मेला की संपतो जातो, त्याच्या पश्चात हे कर्म करण्याचं कारण तरी काय आहे, हे कर्म केलेलं त्याला कळतं का, त्याला पोहोचतं का, त्याला या कर्माच्या जाणीवा होतात का, त्याचे उत्तर संत महात्मे संत वाङ्मयामध्ये तुम्हा आम्हाला देतात. जो कोणी या कुलातला माणूस असेल किंवा आपले उत्तराधिकारी असतील यांनी जर हे कर्म केलं नाही तर स्वर्गामध्ये गेलेले पितर त्या पुत्राच्या नावाने टाहो फोडते. वंशामध्ये दुराचारी पुत्र जन्माला आला म्हणून आपल्या नावाने पितराने स्वर्गामध्ये टाहो फोडू नये असं जर वाटत असेल तर हे कर्म करणं गरजेचं आहे. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण, ही कर्म उत्तर कर्म माणसाने जीवानं का करावं, त्याचं कारण असं आहे. काही धर्मग्रंथामध्ये गोड वर्णन आलेलं आहे. प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जर त्या माणसानं आपल्या जीवनामध्ये स्वतःचं वैयक्तिक ब्रह्मचर्याचं जर पालन केलं तर माणसाला शेवटच्या वेळेला अंतकाल ज्यावेळेस त्याचा होतो त्यावेळेस त्याची प्राणज्योत ही कपाल मोक्ष होऊन बाहेर पडत असते. कपाल मोक्ष या शब्दाचा अर्थ दोन भ्रुकुट्याच्यामधून आपली प्राणज्योत बाहेर निघते आणि डायरेक्ट भगवान परमात्म्याजवळ जाऊन लीन होते, अर्थात थेट मोक्ष माणसाला प्राप्त होतो. पण प्रत्येकाला होत नाही. कोणाला होतो? ज्यांनी जन्मल्यापासून मरेपर्यंत अखंड ब्रह्मचर्याचं पालन केलं त्याला. पण ज्या व्यक्तीनं हे ब्रह्मचर्याचं तेज आपल्या संततीच्या उत्पत्तीकरता खर्च केलं त्याला ही गती प्राप्त होत नाही. मग ती गती जर मानवाला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी धर्मग्रंथाने सांगितलं ज्या संततीच्या उत्पत्तीकरता हे या ठिकाणी खर्च घातलं त्याच संततीच्या हातून हे उत्तर कर्म होणं गरजेचं असतं. आणि त्यांच्या हातून जर हे उत्तर कर्म झालं निश्चित माणसाला सद्गती प्राप्त होते. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा हे कर्म करावं लागतं. विठ्ठल म्हणून आज या ठिकाणी आपल्या मातोश्रीच्या गोड जेवणाच्या प्रीतीर्थ त्यांच्या दोन सुपुत्रानं आणि आपल्या धर्मपत्नीच्या गोड जेवणाच्या प्रीतीर्थ त्यांच्या पतिराजानं हा होऊ घातलेला कार्यक्रम आहे. खरोखर दुःखाची गोष्ट आहे महाराज. जाणं तर प्रत्येकाला अनिवार्य आहे. संत महात्मे सांगतात आएगा असो जायगा राजा रंग फकीर. जो जन्माला आला आहे त्याचा मृत्यू एक ना एक दिवस अटळ आहे. महाराज म्हणतात जन्माला आल्याच्या नंतर जाणं हे कोणाच्याच हातामध्ये नाही, प्रत्येकाला जावं लागतं. माऊली ज्ञानोबाराय बोलतात मृत्यू लोकामध्ये तीन सोहळे मानवाच्या हातात आहेत. बरोबर आहे का नाही? पहिला सोहळा आहे जन्माचा, दुसरा सोहळा आहे मृत्यूचा आणि या दोन्हीच्या मधला सोहळा आहे तो म्हणजे लग्नाचा. एक सोहळा करायचा का न करायचा हे ज्याचं त्याचं वैयक्तिक त्याला स्वातंत्र्य. करायचं म्हणलं तरी चालतं आणि नाही करायचं म्हणलं तरी चालतं, तो आहे लग्नाचा. पण दोन जे काही सोहळे आहेत ना जन्माचा आणि मृत्यूचा हा सोहळा माणसाने किती जरी ठरवलं आपण टाळायचं तरी टळत नाही. माऊली ज्ञानोबाईचं गोड चिंतन आहे ऐका. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून ये धनंजया जिया परी उपजेते नाशे नासले पुनरपी दिसे हे घटिका
यंत्र जैसे परिभ्रमेगा गोड वर्णन माऊली ज्ञानोबा राय करतात देहाच्या गावाली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या जन्माचा आणि मृत्यूचा सोहळा आजपर्यंत कोणाला टाळता आला नाही आपल्यासारखंच सोडा मायबाप जगनियंत भगवान परमात्म्याला सुद्धा अवतार संपवावे लागते पामर जीव किती संत महात्मे वर्णन करतात इथं मोठ मोठ्या अवताराला सुद्धा संपवावं लागलं येते नाही उरो आले अवतार मग ज्या मृत्यू लोकांमध्ये अवताराला सुद्धा संपवावं लागलं तिथं तुमच्या माझ्यासारख्या अवतावरलेलं किती दिवस जगता येईल याचा विचार आपण करा विठ्ठल गेले दिगंबर ईश्वर होती देवाधिकांना जावं लागलं संत महात्म्यांना जावं लागलं जिथं देवाला जावं लागलं जिथं संतांना जावं लागलं तिथं जीवाला कसं राहता येईल याचं नाम मृत्यू लोक ज्याला ज्याला आकार आहे त्याला त्याला नाशे आली आकारा अवघे नाशे महाराज म्हणतात जगाच्या संबंधानं आपण सर्वजण या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत मग आपल्याला आकार याचा अर्थ ज्याला आकार आहे त्याचा नाश आहे जे जे दिसतं ना त्याला त्याला नाश आहे म्हणून जसं या मृत्यू लोकांमध्ये आजपर्यंत कितीही आले महाराज राजा मृगे दशमी मृगे मरे सहस्र 88 महाराज वर्णन करतात मोठ्याला जावं लागलं महाराज 100 वर्षाची गणना आपल्या ज्या दिवशी देहाची निर्मिती
स्थिती झाली त्या दिवशी आपल्या मृत्यूची तारीख ठरलेली आहे. म्हणून जे जे दृष्टी दिशे अगदी ते ते हरी रूप आहे, पण प्रत्येकाला जावं लागतं याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा शंका नाही. याचं नाव मृत्यू लोक आहे. काळाच्या जो ताटी वाढला तो खाटीव जाणार, ज्याचा बँड बाजा वाढला त्याचा बोंबल बाजा वाजणार. नव्हे नव्हे, जिसका निर्माण व्हाय उसका निर्माण जरूर आहे. ज्याची निर्मिती झाली त्याचं निर्माण एक ना एक दिवस ठरलेलं आहे. म्हणून जसं या ठिकाणी आईसाहेब गेल्या तसं तुम्हा आम्हाला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे. देह काळाची वाहतुके महाराज म्हणतात, हा काळ माणसाला क्षणोक्षणी काळ वाट घडोघडी काळ वाट याची पाहिजे. आपली वाट काळ बघत बसलेला आहे, कोण कधी जाईल याची शाश्वती देता येत नाही. म्हणून तळागाळातल्या समाजाकडे ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी दृष्टिक्षेप टाकला त्यावेळेस तुकोबारायला वाटलं की हा सर्व समाज काळाचा घास होऊ पाहत आहे, मग या समाजाला कुठंतरी आपण जाग केलं पाहिजे. म्हणून गोड अशा पद्धतीचा उपदेश जगद्गुरु तुकोबाराई अभंगाच्या द्वारे. तिथपर्यंत येऊ द्या, ऐका. जगद्गुरु तुकोबाराई अभंगाच्या द्वारे तुमच्या माझ्यासारख्या जड जीवांना गोड अशा प्रकारचं उद्धाराचं साधन सांगतात, ऐका. जग संत महात्मे तुम्हा आम्हाला हिताचा उपदेश करतात. पहिलं कारण असं आहे, हिताचा उपदेश कोण करतो, कोणाला करतो आणि का करतो, तर पहिलं कारण असं आहे, ज्याला जगताबद्दल कळवळ आहे, आस्था आहे, प्रेम आहे, जिवाळा आहे, खऱ्या अर्थानं समाजाविषयी तळमळ आहे, तोच माणूस समाजाला उपदेश करू शकतो. मग आता संत महात्म्याला समाजासाठी कळवळा होता, बरोबर आहे का नाही? अगदी आपल्याला जिवाळा आहे. समाजाचं हित साध्य व्हावं याच्यासाठी जगाच्या पाठीवर प्रकर्षानं दोनच वर्ग निर्माण झाले. त्यातला पहिला वर्ग असा आहे, तो म्हणजे जन्मदात्या मातेचा. लेकुराची हित जाणे माऊलीचे चित, आईशी कळवळ्याची जाती करे लाभाविण प्रीती. लाभाविण आपल्यावरती प्रेम करणारी जगाच्या पाठीवर पहिली जात आहे, तिला जन्मदात्री माता म्हणतात. आणि आईच जगाच्या पाठीवरती आपल्यावरती निष्काम निर्दंभ निर्व्यभिचारी असं प्रेम फक्त आई करू शकते. जगाच्या पाठीवर दुसरं आपल्यावर तेवढं प्रेम करणारं दुसरं पात्रच नाही मायबाप. ज्या दिवशी जीवनातला बाप जातो ना त्या दिवशी आपल्या जीवनातला आधार संपतो, आणि ज्या दिवशी जीवनातली आई जाते त्या दिवशी प्रेमाचा समुद्र आटतो. म्हणून जगाचं त्रैलोक्याचं आधिपत्य जरी मानवाच्या हाती प्राप्त झालेलं असेल, पण जगामध्ये आई जर शिल्लक नसेल ना, तर महाराज म्हणतात, स्वामी तिने जगाचा आई विना भिकार
हरी स्वामी तिनी जगाचा। त्रैलोक्य जरी आपल्याला प्राप्त झालेला असेल आपण सर्व राज्यावरती राज्य करत असतो पण आई जर नसेल तर महाराज म्हणतात सगळ्यात मोठा भिकारी तोय। ज्या दिवशी आई जाते ना त्या दिवशी प्रेमाचा समुद्र आपल्या जीवनातला संपला म्हणून समजा, आटला म्हणून समजा। डोंगराड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसेल मायबाप, परंतु मातीआड गेलेली आई पुन्हा पुन्हा माणसाला दिसत नाही। म्हणून संत महात्मे सांगतात सबसे बडी है माँ पगले, सबसे बडी है माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देती है दुआ। सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ। आईचं जे प्रेम लेकरावरती असतं ना मायबाप ते निष्काम निर्दंभ आणि निर्व्यभिचारी असतं। प्रत्येक माणसं आपल्यावरती प्रेम करतात महाराज, पण प्रत्येकाच्या प्रेमातली तफावत आहे। पत्नीचं सुद्धा आपल्यावरती प्रेमच आहे आणि आईचं सुद्धा आपल्यावरती प्रेमच आहे, पण पत्नीचं प्रेम आपल्या नोटावर आहे आणि आईचं प्रेम आपल्या पोटावर आहे। म्हणून पोटाची काळजी घेते तिला माता म्हणतात आणि नोटाची काळजी घेते तिला पत्नी म्हणतात। विठ्ठला दोघांच्या आई गेली आणि ही दोन लेकरं या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने उघडे पडले मायबाप। पण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने यांच्यावरती कृपाछत्र या ठिकाणी ठेवावं आणि आईच्या प्रेमाची उणीव यांना भासू देऊ नये। अगदी या ठिकाणी अशा पद्धतीची गोड याचना भगवान परमात्म्याकडे ती करतो। दुःख सहन करण्याची ताकद या परिवाराला मिळावी आणि पुढे चलतो। ऐका, पहिलं पात्र आहे जगाच्या पाठीवरचं निष्काम प्रेम करणारं आई आणि दुसरं आपलं हित साध्य व्हावं याच्यासाठी कार्य करणारा दुसरा वर्ग आहे तो म्हणजे संतांचा। जगाचं हित व्हावं याच्यासाठी संत महात्मे प्रकर्षानं कार्य करतात म्हणण्यापेक्षा शोधनी आले संत हिता हित जगाचे। जगाचं हित कशात आहे आणि अहित कशात आहे हे जाणून संत महात्मे पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्या मार्गाने जीवाला उपदेश करत असतात। ऐका, उपदेश करत असताना चार पद्धतीनं केला जातो, साम दाम दंड आणि भेद या चार पद्धती उपदेश करण्याच्या आहेत, बरोबर आहे का नाही। मग पहिल्यांदा सर्व समाजाकडती दृष्टिक्षेप जगद्गुरु तुकोबऱ्यानं टाकला आणि हा सर्व समाज मायावी खड्ड्यामध्ये पडत असलेला तुकोबऱ्यांना दिसला, काळाच्या हाती सापडत असलेला दिसला। मग अशा समाजाला जाग करण्याकरता सार्वजनिक उपदेश जगद्गुरु तुकोबराय सामान करतात। सगळ्या जनाकडे दृष्टी टाकली तुकोबराय सर्वांना बोलतात हे जना ऐक, मी जे सांगतो ते तुझ्या हिताचं आहे। ऐक, काय कर, तुला जर तुझं हित साध्य व्हावं असं वाटत असेल ना तर जो काही पंढरपूरचा विटेवरचा पांडुरंग परमात्मा आहे त्याचं स्मरण तू मनामध्ये कर, निश्चित सुखाला प्राप्त होशील। ऐक रे जना, तुझ्या स्वहिताचा खुना पंढरीचा राणा मना माझे स्मरावा। सामान तुकोबऱ्याला सार्वजनिक उपदेश केला मायबाप। मग जिथं साम चालत नाही तिथं दाम चालत असतो, बरोबर आहे का नाही। सामानं सांगितलेलं समजत असेल तर प्रलोभन दाखवावं लागतं। मग तुकोबऱ्यांनी प्रलोभन सुद्धा दाखवलं, सगळ्या समाजाला अगदी हात उठवून सांगितलं ऐका, जर तुम्ही भगवान परमात्म्याचं स्मरण केलं तर तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचा फायदा आहे। काय फायदा आहे? ते सुखाची आमो पचिरासी पारत्या भाग्या ते सुखाचिया आमो पचिराशी। तुम्ही जर पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचं स्मरण केलं, त्याची शरणागती केली तर तुमचा फायदा असा आहे। प्रलोभन तुकोबारे दाखवतात तेथे सुखाचिया आमो पचिराशी, सुखाची रास तुमच्या पदरामध्ये पडेल। म्हणून तुम्ही तरी देवाचं स्मरण करा हे धामानं समजून सांगितलं, दामानं सांगितलं, प्रलोभन दाखवलं तरी काही लोक ऐकायला तयार नाही।
करतात करारे बापानो साधन हरीचे सगळ्याला माझा उपदेश आहे हरीचं साधन तुम्ही करा. जे लोक सामान्य समजून सांगितलेलं ऐकत नाहीत, जे लोक दामाने ऐकत नाहीत, प्रलोभन करून ऐकत नाहीत, अशा लोकांना कधी कधी विनंती करावी लागते, हात जोडावे लागतात. बरोबर आहे का नाही? कर जोडो आणि विनवितो तुम्हा, कर जोडो आणि विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हात जोडून तुम्हाला माझी विनंती आहे दादानो, हित व्हावं असं वाटत असेल तर वासुदेव पंढरपूर पांडुरंग परमात्म्याचं स्मरण तुम्ही करा, त्या वासुदेवाचं स्मरण करा. अर्थात हात जोडून तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगतात. मग काही दटिंगणाला हात जोडून सांगितलेलं सुद्धा कळत नाही महाराज. अशा आडमुठ्या लोकाच्या कधी कधी पाया पडावं लागतं का नाही? लागोनिया पाया टाळी बोला मुकी नाम किंवा लागत असे पाया येतो लोटांगणी. मी लोटांगण तुम्हाला घालायला तयार आहे, मी हात जोडून तुम्हाला सांगण्यासाठी तयार आहे. पण एवढं करूनही काही काही धर्म मार्तंड लोक ऐकायला संतांचं तयार होत नाहीत. मग वेळ प्रसंगी त्रस्त झालेले रागवलेले साधू संत महात्मे वेळ प्रसंगी शिव्यासुद्धा देतात महाराज, पण त्या शिव्या देण्याचा अधिकार माझा नाही, तेवढं होई नाही. महाराज म्हणतात किती जरी सांगितलं तर पुढे शिंदळीचे रडतील. आज कितीही समाजाला समजून सांगण्याचा प्रयत्न करा, लोक हिताचं ऐकत नाहीत. पण वेळ ज्यावेळेस त्यांच्यावर येऊन ठेपेल त्यावेळेस पुढं रडत बसल्याशिवाय राहणार नाहीत. अशा पद्धतीचं गोड विवेचन तुकोबराय करतात. पण मग एवढं करूनही ज्यावेळेस तुकोबरायच्या लोकांना ऐकलं नाही त्यावेळेस तुकोबराय त्या लोकांना सांगतात बाबांनो इथून पाठीमागं तुमच्या आयुष्यामध्ये जे घडलं ते सगळं सोडून द्या, मागे झाले पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका. पाठीमागं झालेलं सगळं सोडा, मागच्या सगळ्या कर्माची जिम्मेदारी जामीन मी घेतो, पण इथून पुढं तरी तुम्ही उरलेल्या आयुष्याचा नाश करू नका. आता तरी पुढे
हाचे उपदेश नका करून आयुष्याचा राहिलेला आयुष्याचा तरी तुम्ही नाश करू नका. आता तरी पुढे हाच उपदेश नका करून आयुष्याचा. साधकाने प्रतिप्रश्न परत तुकोबऱ्याला केला, महाराज राहिलेल्या आयुष्याचा नाश करू नका म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे आम्ही? महाराज म्हणले काय केलं पाहिजे याच्यासाठी तर सांगतोय ना, बुद्धीचा पालट धारारी काही इत, बुद्धीचा पालट धारारी काही माग उताहा नाही मनुष्य जन्म. तुमच्या बुद्धीमध्ये बदल करा. काय बुद्धीमध्ये बदल केला पाहिजे? श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला बोलत असताना गोड प्रकारचं वर्णन करतात. तीन प्रकारची बुद्धी भगवद्गीतेत आली, सात्विक बुद्धी, राजस बुद्धी आणि तामस बुद्धी. ज्या माणसाकडं तमोगुणी बुद्धी त्यानं रजोगुणी बुद्धीमध्ये तिचा प्रवेश करा, आणि ज्याच्याकडं रजोगुणी बुद्धी आहे तिचा सत्वगुणी बुद्धीमध्ये प्रवेश करा. सत्वगुणी बुद्धी ही माणसाच्या परमार्थासाठी, उत्कर्षासाठी आणि मानवी जीवनाच्या कल्याणाकरता अत्यंत लाभदायक आहे. म्हणून तमोगुणी बुद्धीपासून सत्वगुणी बुद्धीपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रवास करा, अर्थात बुद्धीमध्ये बदल करा. बुद्धीचे चार प्रकार शास्त्रकाराने सांगितले. पहिली आहे आत्मबुद्धी, दुसरी आहे गुरुबुद्धी, तिसरी आहे परबुद्धी आणि चौथी आहे स्त्री बुद्धी. कोणती बुद्धी काय करते लक्षपूर्वक ऐका बरं का. आत्मबुद्धी तारताय गुरुबुद्धी विशेषता, परबुद्धी विनाशाय स्त्रीबुद्धी प्रलयावा. शास्त्र सांगतं आत्मबुद्धी हितार्थाय, स्वतःची बुद्धी माणसाच्या हिताला कारण असते. म्हणून आपल्याकडे जुनी मन आहे बघा, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, याला म्हणायचं आत्मबुद्धी हितार्थाय. गुरुबुद्धी विशेषता, गुरुच्या बुद्धीनं केलेलं कार्य विशेष फललाभ प्राप्त करून देतं. परबुद्धी विनाशाय, दुसऱ्याच्या बुद्धीनं केलेलं कार्य विनाशाला कारण ठरतं. आणि चौथी आहे स्त्री बुद्धी प्रलयावा, म्हणून स्त्रीच्या बुद्धीनं केलेलं कार्य प्रलय घडवतं. म्हणून पुराणातली कथा भाग बघा, आंधळ्याची मुलं आंधळी, या एकाच वाक्यानं सगळं महाभारत घडलं, बरोबर आहे का नाही? आणि दादा मला एक वहिनी आण, या एकाच वाक्याने सगळं रामायण घडलं. विठ्ठल चार प्रकार आणि साधू संत महात्मे बुद्धीचे सहा प्रकार सांगतात. संत वाङ्मयामध्ये गोड आलेला आहे बघा. बघा काही बुद्धीचे प्रकार असे आहेत, काही माणसं विषयी बुद्धीचे आहेत, काही बुर्णस बुद्धीचे आहेत, काही चर्म बुद्धीचे आहेत, काही देह बुद्धीचे आहेत आणि काही दगड बुद्धीचे आहेत. बघा सगळ्या बुद्धीचे प्रकार माझे गुरुवर वैकुंठवासी पूजनीय आदरणीय महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आद्य विनोदाचार्य वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे उर्फ दादा गोड दृष्टांत देऊन सांगायचे. विषय बुद्धी कशाला म्हणायचं ऐका. विषय बुद्धीचे माणसं सातत्यानं 24 तास विषयामध्ये रममान झालेले असतात. विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करेल केव, नुपजे नारायणी भाव पाऊनी ठाव किंवा विषयाची संगती नाश पावले निश्चिती. विषयाच्या संगतीमध्ये रममान होऊन माणूस आपल्या आयुष्याचं मात्र करून घेतल्याशिवाय राहत नाही, याला विषय बुद्धीचे लोक म्हणायचं. काही बुर्णस बुद्धीचे लोक आहेत महाराज, बुर्णस बुद्धी कळते का? इकडं आपल्या गावामध्ये सुतार असतो बघा, सुताराकडे गिरमिट नावाचं शस्त्र असतं. त्या गिरमिटानं लाकडाला पाडलेलं सुराख तुमच्या दगडवाडीत किती दिवसात मोठं होतंय? लाकडाला पाडलेलं सुराख किती दिवसात मोठं होतं? इकडं होत नाही, बरं छोटंही होत नाही. तसे बुर्णस बुद्धीचे बरेच माणसं आपल्याला बघायला मिळतात. 25-25 वर्ष झालं कीर्तन ऐकते तरी वाघ सुधरले नाहीत, आणि 25-25 वर्ष झालं तमाशाला जाते तरी बिघडले नाहीत. विठ्ठला काही माणसं चर्मबुद्धीचे, चर्मबुद्धी कशाला म्हणायचं? गावामध्ये चांभार असतो, चांभाराकडे आरी नावाचं शस्त्र असतं, आणि ती आरी जर चांभारानं कातड्यामध्ये टोचवली तर त्या कातड्याला सुराख पडतं, आणि काढून घेतली की जशाला तसं होतं. तसे काही चर्मबुद्धीचे माणसं कीर्तनात येऊन बसले आणि महाराजांनी सांगितलं माळ घाला, परमार्थ करा, भजन पूजन करा, आई वडिलाची सेवा करा, समजाव ह्याला सुराख पडलं. कीर्तन संपलं आणि उठून जाताना एकूण मकाला म्हणतात रामभाऊ काबीडीच्या महाराजांनी गोड कीर्तन केलं रे, किती मस्त सांगितलं, आई वडिलाची सेवा करा, भजन पूजन करा, परमार्थ करा, तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, भगवंताचं चिंतन करा, ज्ञानेश्वरीचे पारायण करा, पंढरपूरच्या वाऱ्या करा, किती चांगलं प्रबोधन केलं. दुसरा म्हणला बिघडला का काय एकाच कीर्तनात? अरे चलतच असते, सांगतच असते, त्याचा धंदाच होय ते हो, म्हणजे घेतली काढून समजा. कीर्तनात तोपर्यंत आरी टोचल्यासारखं होतं. कीर्तन झालं की जशाला तशी, याला चर्मबुद्धीचे माणसं म्हणतात. काही देहबुद्धीचे माणसं मारा, देहबुद्धी कशाला म्हणायचो? 24 तास आपल्या देहाचं नटापटामध्ये रममान झालेली, आपण
गुण चांगले दिसावा यासाठी सातत्यानं प्रयत्न करणे. काही काही माणसं महाराज दिवसातून तीनदा तीनदा दाढ्या करतात, कशासाठी? आपण चांगले दिसावा याच्यासाठी. पण संत महात्मे सांगतात तीनदा तीनदा केलीस काय आणि चौथ्यांदा घोटलीस काय, एक ना एक दिवस शरीराची होय माती. शरीराची माती झाल्याशिवाय राहत नाही महाराज. मग किती जरी आपला देह चांगला दिसावा याच्यासाठी माणूस प्रयत्न करीत असेल ना, तरी सुद्धा याला देहबुद्धीचे माणसं म्हणायचं. आणि काही विषय बुद्धीचे, काही दगड बुद्धीचे, इतके दगड बुद्धीचे तुकोबरा बुद्धे ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. तू को बरे बोलतात त्यांच्यापेक्षा दगड तरी बरे महाराज. इतके काय काय लोक दगड बुद्धीचे आहेत काय सांगावं, काहीच कळत नाही. आपण बोलतो काय, करतो काय, वागतो कसं, कोणाला काय बोलावं याचं तीळ मात्र सुद्धा ज्ञान नाही. आमचे दादा गोड दृष्टांत सांगायचे बघा. काही माणसं इतके दगड बुद्धीचे आहेत. एक माणूस असा दगड बुद्धीचा होता, काय करावं समजतच नव्हतं महाराज. ते गेले एक दिवस ट्रेनने प्रवास करायला लागलं. ट्रेन कळत इकडं ट्रॅव्हल्स आहे का नाही, होच म्हणतात नाही माझ्या पुढचे काय करावं. ट्रेन म्हणजे रेल्वे महाराज. रेल्वेमध्ये एक माणूस बसला आणि रेल्वेमध्ये असते दोन सीट, एक असते खाल्लं सीट, दुसरं असते वरलं सीट. स्लिपिंगच्या सीटवर त्याला जागा मिळाली. गाडीमध्ये झोपलं, 10-15 किलोमीटर ट्रेन पुढं गेली आणि 15-20 मिनिटांना याच्या पोटाचा बिघाड झाला. 2 नंबरचा कार्यक्रम लागला. 2 नंबर कळत आहे इकडं, 2 नंबरचा कार्यक्रम लागला. मग तिथून खाली उतरायचं, टॉयलेटला जायचं, पुन्हा यायचं, पुन्हा वर जायचं. अशा बघता बघता त्याच्या 5-25 चक्रा झाल्या महाराज. हातापायाचा गळिंगा झाला. कसं तरी ट्रेनमधून उतरलं, घरी गेलं, टकटक टकटक दार वाजवलं, मंडळीनं दार उघडलं आणि याचा चेहरा बघितला तर एवढं एवढंच तोंड झालेलं. मालकीन म्हणली, मालक लई चेहरा बारीक झाला, काय करणे? मालक म्हणला, अगं तुझं कुंकू बळकट म्हणून वाचलो. बायको म्हणली, माझ्या कुंकावर धाड पाडण्यापुरतं नेमकं झालं तर तुम्हाला काय ते तर सांगा ना. मालक म्हणला, काहीच नाही बघ, ट्रेनमध्ये बसलो, जागा भरल्या, सीटवरची मिळाली आणि प्रवास करत असताना 2 नंबरचा कार्यक्रम लागला, पोटाचा बिघाड झाला. मग वरल्या सीटहून खाली यायचं, पुन्हा टॉयलेटला जायचं, पुन्हा यायचं, पुन्हा वर जायचं. असं बघता बघता 5-25 चक्रा झाल्या आणि म्हणून माझ्या हातापायाचा गळिंगा झाला. बायको म्हणली, मालक अजून बी जगात माणूस की शिल्लक आहे. अहो जरा खाल्ल्या सीटवर बसलेल्या माणसाला म्हणको नाही, दादा तू जरा वरल्या सीटवर जाय, मी तुझ्या खाल्ल्या सीटवर बसतो, तेवढीच तुमची यायची जायची परेशानी कमी झाली असती. अहो इतका साधा व्यवहार कुठं माणसाला कळत नसतो का काय? ते म्हणतात, गप आहे तितकं कळा नका मला, पण खाल्ल्या सीटवर कोणीच नव्हतं, कोणाला म्हणू. हा विठाला विठाला महाराज. मग यांच्यापेक्षा दगड तरी बरेत का नाही महाराज? त्याहूनही दगड बरे देवा. अहो काहीच कळत नाही, व्यवहार सुद्धा काही लोकांना कळत नाही. आमच्या भागामध्ये एका माणसाचं नवीन लग्न झालं. माणसाचं मुद्दा म्हणायलो बरं का, आमच्याकडं 20, 21, 25 अशा वयाच्या पोराला पोरग म्हणतात. हां 29, 37, 38 ह्याला तुमच्याकडं पोरग म्हणतात? नाही, आमच्याकडं माणूसच म्हणतात. म्हणून 39 वर्षाच्या माणसाचं नवीन लग्न झालं आणि सासरवाडीला चालला. जरा बोळसर होतं, काही कळत नव्हतं, थोडं दगड बुद्धीचं होतं. आई म्हणली, बाळ्या सासरवाडीला चाललास पण तुला जाताना कुठं काय बोलावं याचं ज्ञान नाही. बोलायला लागला तर भरपूर बोलतो आणि गप असला तर निवळच गप असतो. मग लय बोलला तर लोक म्हणते ना आमक्याचा जावय वाचाळय, नाहीच कोणाला रामराम घातला तर लोक म्हणते ना आमक्याचा जावय घुमाय. म्हणून कोणाचं घुमाव म्हणून घेऊ नको आणि कोणाचं वाचळ म्हणून घेऊ नको. हो नाही अशा दोन मार्मिक शब्दात उत्तर देत जा. मग आता ह्याचा तिनं कुठं हो म्हणावं, कुठं नाही म्हणावं, याचा तर काय अभ्यास करावं का नाही. बसले एसटी तन गेलं सासरवाडीला. नेमकं सासरवाडीत उतरलं महाराज, समोरून सासरा दिसला. सासऱ्यानं मोठ्यानं रामराम घातला. रामराम जावाई म्हणला. रामराम आले का? म्हणलं हो. सासरा म्हणतो, बरेत का घरचे सगळे? म्हणलं नाही. सासरा म्हणला, काय माझ्या पुरीचं दुखत आहे का काय? म्हणतो हो. हां दवाखान्यात नेलं तर काय? म्हणला नाही. पोरगीले सिरियस आहे का काय? म्हणतो हो.
शास्त्र म्हणलं मग माझ्या पुरीचा भरवसा म्हणलं नाही जावाय निघावं लागतंय का काय म्हणतो हो जाऊस तर पोरगी हाती लागन का म्हणलं नाही विठाला महाराज की अशा प्रकारची जड बुद्धी आहे दगड बुद्धी आहे म्हणून तुकोबाराने अशा बुद्धीपेक्षा सात्विक बुद्धी सगळ्यात महत्वाची दीपोत्सवाच्या ओव्यामध्ये माझ्या माऊलीत नानोबरायनं गोड सद्बुद्धीचं वर्णन केलं जय सी दीपकळी काधा कुटी परिबहुते जा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थे कुटे म्हणून गोड वर्णन माऊलीत नानोबराय करता सद्बुद्धी थोडी जरी माणसाला योग्य वेळेला प्राप्त झाली तरी मानवाच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून तुकोबाराय जाणीवपूर्वक तुमच्या माझ्यासारख्याला सांगतात मागे झाले पाहू नका आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना साविशाचा मग काय करा बुद्धीचा पालट धरा रे काही कामून धरा तर माग उता हा नाही मनुष्य जन्म पुन्हा मनुष्य जन्म मिळेल याची शाश्वती देता येत नाही माय बाप एक एक यवनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य देहा एका एका यवनीमध्ये कोट्यावधी वेळा जन्म मनुष्य जन्म पुन्हा हा जन्म मानवाला मिळत नाही दुसरे एक प्रमाणे बघा असं समर्पक मागुता हाची जन्म पावसी फेरा हे तो न घडे दातारा बरोबर आहे का नाही हा पुन्हा हा मनुष्य जन्म मिळेल याची शाश्वती नाही दुसरे प्रमाणे मागुता हाची जन्म पावसी भोगिले सुख दुःख जाणसी हे तो न घडे रे सायाशी कार्य अंध होशी जाणून या जगद्गुरु संत संत श्रेष्ठ तुकोबराय बोलतात जाणून माणसं आंधळे होतात याचं न बोले आंधळ्या माणसाने आंधळेपणाचं सोंग घेणं किंवा आंधळपण राहणं याच्यात वाईट नाही पुनर्भार्या पुनर्मही येत सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन पुन्हा सांगणारच होतो ते मी विठाला विठाला देवानुग्रह हेतुक मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संसर्या संत महात्मे गोड वर्णन करतात हा नरदेह पुन्हा मिळल याची शाश्वती देता येत नाही मदालसा माता सुद्धा सांगते ना हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा साधा रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बाधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा परियेते मदनसा सोहम गोदोरे बाळा मदनसा
अर्थ आपल्या बाळाला उपदेश करत असताना सांगते, बाबा हा जन्म पुन्हा मिळणार नाही, दुर्लभ आहे, हा जन्म नाश पावणार आहे, असे किती काले किती गेले याची शाश्वती देता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात, बुद्धीचा पालट धरारे काही मागू तहा नाही मनुष्य जन्म. पण साधक म्हणला, महाराज मनुष्य जन्म पुन्हा नाही हे खरे, पण आमचं एवढं घर दार इस्टेट माड्या प्रपंच हा कोटी कोटी फेरे होते पण नरदेह हाती न लागते, कोट्यावधी फेरे होते पण नरदेह माणसाच्या हाताला लागत नाही असं सांगण्याचा भाव आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, पुन्हा हा जन्म मिळेल याची शाश्वती देता येत नाही. पण साधक म्हणला, महाराज आमचं एवढं घर दार प्रपंच गाड्या गोड्या माड्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, याच्यामध्ये आम्ही लुप्त झालेलो आहोत, हे सर्व एकदा का व्यवस्थित ठिकाणी लागलं मग आम्ही भगवंताच्या शरणागतीसाठी अगदी प्रयत्न करू, बुद्धीचा पुन्हा पालट करू, हा नरदेह पुन्हा नाही हे आम्हाला कळतंय. पण महाराज म्हणले, तू असा किती जरी तुझ्या प्रपंचामध्ये घर दारामध्ये अडकून पडला तर याच्यातलं तुझ्या सुप्तीचं कोणी नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, ज्या प्रपंचामध्ये घरदारामध्ये मुलं बाळा पत्नीमध्ये तुझा जीव अडकून पडलेला आहे, गुंतलेला आहे, तेच तुला अंतकाळाच्या वेळेला सर्व मोकलणार आहे. ज्याशी तुझं गुंती आणि ते तुझं मोकलती आणि ते अंतकाळाच्या वेळेला याच्यातलं कोणी तुझ्या सोबतीला येणार नाही. शास्त्रकारांनी गोड श्लोक लिहिला बघा, ऐका, कोण कुठं राहतं आपल्या मृत्यूच्या समयाला, शास्त्रकाराचं सुंदर वर्णन आहे, ऐका. आ धनानी भूम पशवाश गोष्टे भार्या गृहद्वार जन स्मशानी देहाश्चिताया परलोक मार्गे कर्मानुको गच्छति जीव एका. शास्त्र संत
महाराज, किती जरी कोट्यावधी रुपयाचं धन आपण कमवलं ना, तर आपल्या मृत्यूच्या समयाला ते धन धनानी भूमो भूमीत राहणार. पूर्वीचे जुने लोक धन भूमीत पुरून ठेवायचे. आता लोक हुशार झाले, बँकेमध्ये ठेवायला लागले. म्हणून मला वाटतं श्लोकात बदल करावं लागेल, धनानी बँको. पण बँका सुद्धा हडप करणारे त्याच्या पुढचे निघलेत. ठेवा कुठं पंचेत झाली महाराज. उठा उठा गोष्टी. कितीही पशु पाश्वाधिक असले तरी माणसं बघा, तुम्ही काय काय प्रपंचामध्ये रमलेले लोक एवढे आटासानं सांगतात आम्हाला. कधी कधी जातो शेतामध्ये, एखाद्याच्या शेतात गेलं की काही माणसं म्हणतात, महाराज मोरा म्हैस आहे बघा 80,000 रुपयाची, 2-4 दिवस झालं आणलेली, पण इतका लळा लागलाय महाराज त्या म्हशीला माझा. मला नुसतं लांबून माझं उपरणं पाहिलं की भॉईंग करते. पण तुला किती लांबून भॉईंग केलं तरी तू गेल्याच्या नंतर तुझ्याकडे येणार आहे का ती? नाही महाराज. किती म्हशीचं प्रेम असू द्या, किती जनावराचं प्रेम असू द्या, पशुवश्च गोष्टी महाराज म्हणतात. फक्त गोट्यापर्यंत पशुपाश्वाधिक आहेत. किती जरी पत्नी प्रेम करणारी असली, जीव लावणारी असली, पण आपण गेल्याच्या नंतर पत्नी आपल्या स्मशान भार्या गृहद्वार घराच्या दारापर्यंतच पत्नी आपल्यासोबत येते. त्याच्या पुढं पाऊल टाकायचा अधिकार तिला नाही. बरोबर आहे का नाही? भार्या गृहद्वार जनस्मशाने. किती जरी आपण मित्र फ्रेंड कंपनी कमवलेली असली, काही माणसं सध्याच्या विज्ञान युगात अगदी कुतूहलानं सांगतात, महाराज माझे फेसबुकला 500 फ्रेंड आहेत, माझे फेसबुकला 1,000 फ्रेंड आहेत. पण किती जरी असले ना 1,000, तरी एक ना एक दिवस तुलाच व्हावं लागणार आहे 2,000. काही उपयोग नाही महाराज. किती जरी जन आपल्या प्रेमाचा असेल, तर महाराज म्हणतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळाचे नाही. कोणी जनस्मशाने, स्मशानापर्यंत फक्त जन तुमच्यासोबत येणार आहे. देहश्चित या देहावरती आपण अखंड अव्याहतपणे प्रयत्न करतो. हा देह सुद्धा आपला फक्त चितेपर्यंत आहे. देहश्चितायाम परलोक मार्गे. मग काय सोबत आपले येतं? तर फक्त कर्मानुगो गच्छती जीव एका. मानवी देहाचा वापर करून आपण किती गोरगरीब लोकांचं कल्याण केलं, मानवी देहाचा वापर करून आपल्या या पायानं किती पंढरीच्या वाऱ्या केल्या त्याचं पुण्य, मानवी देहाला प्राप्त होऊन आपण किती पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये केलं, सत्कर्म केलं, त्याचीच पुंजी फक्त आपल्यासोबत येणार आहे. किती वाईट केलं ते बी आपल्यासोबत येणार आहे. पाप आणि पुण्य हे दोन्ही आपल्यासोबत येणाऱ्या गोष्टीत. म्हणून सोबत घेऊन काय जायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं, आणि तशा पद्धतीनं कर्म राहायचं. कर्मानुगो गच्छती जीव एका. म्हणून महाराज म्हणतात ज्याशी तुझं गुंती ते तुझं मोकलती आणती, नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर. माता पिता बंधू भगिनी कोणीन पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. महाराज म्हणतात तुला अंतकाळीचा सोयरा, आणि तुका म्हणे विठूधरा, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून अंतकाळी कोणी नाही तुझा हा परिवार. किती जरी परिवारामध्ये, किती जरी घरदारामध्ये, मुलाबाळामध्ये, संततीमध्ये, प्रॉपर्टीमध्ये आपला जीव गुंतलेला असला, तरी अंतकाळाच्या वेळेला तुला कोणी सोडवणार नाही. म्हणून बुद्धीचा पालट धरारी काही मागुता हा नाही. मनुष्य जन्म आपल्या हिताचे न होते सायास, ग्रह दारा आस धन वित्त हे सगळं काही आहे ना, हे इथपर्यंत राहणार आहे. आणि दूध म्हणतील आज करू उद्या करू, परमार्थाची प्राप्ती देवाची प्राप्ती, पुन्हा पंढरीला जाऊ, पुन्हा ज्ञानेश्वरीचं पारायण करू. पण एवढं जे तू आत्मविश्वासानं सांगतो, हे देह तरी तुझ्या काही मालमत्ता थोडीच बापाची प्रॉपर्टी, अरे हे तुला मिळालेलं अचानक धन आहे. अवचित निदान निधान
हती भोगवे पती गर्भवास। महाराज म्हणतात हा मनुष्य जन्म आपल्याला जो काही अचानक मिळालेला आहे कशा पद्धतीने मिळाला, जसं आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला। पावला हा देह काग टाळी न्याय अन्न घडे ते उपाय घडू आले। आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसं मिळाला पण आपल्या हातून व्यर्थ चालल्यासारखा होतोय। देवे दिला देह भजना गोमटा पण तो या झाला फाटा बाधिकेचा। एका राजवाड्यामध्ये काय झालं बघा, एक आंधळ राहत होतं आणि राजानं दौंडी पिटवली की जो कोणी मला एक कावळा देईल त्याला 500 रुपये बक्षीस देण्यात येईल। अशी दौंडी प्रधानानं पिटवली आणि ती दौंडी कोणाच्या कानावर गेली, आंधळ्याच्या। आता आंधळ्याला दिसत नव्हतं पण एक कावळा दिल्यावर राजा 500 रुपये देणार ह्याच्या आनंदामध्ये आंधळ टाळ्या वाजवायला लागलो महाराज। आणि नेमकं टाळ्या वाजवताना योगायोग कसा असतो बघा, त्याच्या टाळीत हुडकाला कावळा। आता आंधळे जरी डोळ्यानं आंधळे असले पण बुद्धीनं लई चापर असतात महाराज। त्यांनी असं चातपडलं त्या पक्ष्याला आणि बघितलं की पंखावरून डोळ्याच्या आकारावरून 100% त्याला जाणवलं की कावळाच आहे। आणि मग त्याला काही नोटा कळत नव्हत्या, काय नव्हत्या, चिल्लर कळत होती। किती चिल्लर मोजले 500 रुपये होते हे त्याच्या लक्षात होतं। मग किती चिल्लर मोजावं लागायची, इतकी इतकी चिल्लर मोजली की 500 रुपये होते असं त्याचं गणित होतं। एवढे पैसे असले की 500 रुपये। मग त्याच्या टाळीत कावळा सापडला आणि त्यानं आनंदामध्ये काय केलं, तो कावळा धरला तसाच बगलात दाबला आणि मग चिंतन करू लागला। आत्ताच राजाने दोंडी दिली म्हणला आपल्या राजवाड्यातल्या, जो कोणी एक कावळा देईल राजा त्याला 500 रुपये बक्षीस देणार। म्हणजे मी एवढे पैसे दिले राजा मला, म्हणजे एक कावळा दिला राजा मला इतके पैसे देणार 500 रुपयाचा खुर्दा। त्यांनी असा अंदाज लावला, मी जर राजाला 2 कावळे दिले तर राजा मला इतके पैसे देणार, जर राजाला मी 3 कावळे दिले तर राजा मला इतके पैसे देणार, राजाला जर 4 कावळे दिले तर राजा मला इतके पैसे देणार। आता आंधळ्याने तितक्यात भागून घ्यावं का नाही, पण अशा इतकी मोठी बेकार असते महाराज ऐका। आंधळ काय म्हणायला लागलो, जर राजाला मी 5 कावळे दिले तर राजा मला इतके पैसे देणार। होता बगलातला ते पळाला आणि काय बघा आता माझ्याकडे, होता बगलात धरलेला तोही पळून गेला। तसा आपला हा नरदेह अनमोल किमतीचा आपल्याला मिळाला महाराज, पण अशा अगदी वाढवत वाढवत आज जर लोकाला म्हणलं ना चला पंढरीच्या वारीला, माणसं म्हणतात महाराज 2 मुले आहेत, 2 मुली इथं, मुलं लग्नाचे राहिलेत, मुली लग्नाचे राहिल्यात, मुलीचे लग्न झाले का मी तुमच्या संघ मोकळाच। दुसऱ्या वर्षी म्हणाव चला दादा मुलीचं लग्न झालं या का, दुसरीचं झालं की मी मोकळाच। दुसऱ्या वर्षी म्हणाव चला दादा पंढरपूरला तिचं झालं लग्न, पुढल्या वर्षी येतो, पुढल्या वर्षी चला ना, पहिली डिलिव्हरीला आली, दुसरी पुन्हा इकडे गेली, पुन्हा शेवट म्हणलं ना चला, म्हणतं शेजाऱ्याचं दीड एकर निघलं आहे तेवढं तुकडं ओल्ड का, मग बरोबर अर्ध्या अर्ध्या वाटण्या पोरायला होत्या। पुढल्या वर्षी तुमच्या संघात पुन्हा म्हणाव दादा चला ना पंढरपूरला, 4 एकर झालंय, 2-2 एकर हिच्याला पोरायचं यायले पण धवाड पाडायचं राहिले, एकदा का धवाड पाडून दिलं, पान भरती करून दिलं तुमच्या संघच, बघता काय माझ्याकडे त्याच दिशी अटॅकने गेलं कवा आलं पंढरपूरला। अहो बघता बघता नरदेह आपला असा खोगून जातो मायबाप, आंधळ्याच्या काळीत कावळा सापडावा तसा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला। म्हणून तुकोबाराय बोलतात आवचित निदान लागली हाती भोगवी विपत्ती गर्भवास। आणि या पवित्र अशा मनुष्य जन्मामध्ये येऊन सुद्धा जर आपण भगवंताची ध्यानधारणा पूजा उपासना वारी केली नाही तर महाराज म्हणतात पुन्हा 84 लक्ष होण्याच्या फेऱ्यामध्ये यावे जावे पुढे आयसेची कारण भोगावे पतन नरकवास। पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित। महाराज म्हणतात कितीतरी वेळा जन्माला यावं लागतं आणि कितीतरी वेळा मरावं लागतं। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेश नाम इह संसार खलु दुस्तरे कृपया पाहे पाहे मुरारे भज गोविंद भज गोविंद मूढमते। चरपट पंजरीमध्ये गोड वर्णन आलेलं आहे। म्हणून अशा पद्धतीचा उपदेश महाराज करतात यावे जावे पुढे आयुष्याची कारण भोगावे पतन नरकवास। साधक म्हणला महाराज ठीक आहे पण माझ्या मागचा प्रपंचाचा व्याप या ठिकाणी अजूनही निघाला, मी 100% तुमच्या मनावर परमार्थ करायला तयार आहे पण तुकोबाराय म्हणू लागले बाबा आज करू उद्या करू आज करू उद्या करू असं करता करता जर तुझा अनमोल किमतीचा नरदेह या जीवनातला निघून गेला पुन्हा भगवंताच्या प्राप्तीसाठी तुला वाटच नाही। Oh, my God.
करावी की ज्या योनीच्या माध्यमातून त्यांनाही त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं, माझ्याही स्वरूपाचं ज्ञान व्हावं आणि माझ्या भगवत भक्तीच्या माध्यमातून त्यांनी आपला आत्मोद्धार करून घ्यावा याच्यासाठी देवानं निर्माण केला तो मनुष्य जन्म. महाराज म्हणतात 84 लक्ष योनीमध्ये हीच मनुष्य जन्म हा सगळ्यामध्ये लाभदायक आहे आणि तोच आपल्याला या ठिकाणी तारणार आहे. विठ्ठल स्वरूपा पूर्वे ते श्री अनंते निज मायेचे निहाते केले बहुत शरीरे एक केले भोचरे एक केले खेचरे एक केले जळचरे चर्याचरे ती बहु एक वृक्ष सर्प पशुदंश राक्षस पिशाश बकहंस मत्स्य कषाय आशीष सृजे बहु सेवनिते ऐशा 84 लक्ष योनी सृजो निपाय परतोनी तव निजात्म प्राप्ती लागो निणदे कोणी अधिकारी ऐसी आदि कोणी सृष्टी ते सुखन वाटेची देवाती मग मानवी प्रकृती ते आदरे बहुत निर्मिले अत्यंत आदरानं अगदी प्रेमपूर्वक भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला जन्माला घातलं म्हणून बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी जेणे ज्ञाने देही विदेही पायी पावती सांगणारच होतो. विठ्ठला म्हणून सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे की अशा पद्धतीचा गोड नरदेह भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिला म्हणून तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया या मानवी जन्माची कर्तव्यता इथे सार्थकता जर कशात असेल तर भगवत स्वरूपाला प्राप्त होण्यामध्ये आहे, भगवंताची भक्ती करण्यामध्ये आहे आणि या देहाची खरी सार्थकता देवाच्या भक्तीत आहे. म्हणून गोड अशा पद्धतीचा मार्मिक जन्म तुम्हा आम्हाला भगवंताने मनुष्य जन्म प्राप्त करून दिला तो भक्ती करताच दिला. देवे दिला देह भजना गोमटा याचं देही घडे देवाचे भजन आणि कही ज्ञान नाही कोटे याचं देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला देवाने याच देहामध्ये आपल्याला भक्ती करता येते म्हणून प्रेमपूर्वक तुकोबारे सांगतात बुद्धीचा पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य जन्म. मनुष्य जन्मामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात महाराज पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आपल्याला लौकिक स्वरूपानं दिसतात ना ह्या इथं लिहितच राहणार आहेत. मगाशी सांगितलं आपलं पुण्यकर्मच आपल्यासोबत येणार आहे, बाकीचं काही नाही. किती ट्रॅक्टर कमवा, गाड्या घोड्या माड्या कमवा हे सगळं इथलं येतं आहे. गोड वर्णन कबीर महाराज करतात ना रे हे मन ये दो दिन का मेला रहेगा कायम न जग का झमेला रहेगा रतातियों का झुंड यह किस काम आएगा जैसा यहाँ से आया था वैसा ही चला जाएगा. गोड वर्णन महाराज करतात जसं आपण रिकाम्या हाताने आलो आहोत तसंच रिकाम्या हाताने जायचं आहे पण रिकाम्या हाताने न जाता पुण्यकर्माची शिदोरी आपल्यासोबत घेऊन चला म्हणजे करा हरिभक्ती परलौकिक कामा आणि सोडविल यमापासून या यमाच्या हातून आपल्याला देवाने सोडवावं असं वाटत असेल तर हरिभक्ती करणं गरजेचं आहे ते याच देहामध्ये करता येते. म्हणून ज्यांच्या या उत्तर कर्माच्या तीर्थाचंही कीर्तन होतं अशा वैकुंठवासी सौभाग्यवती गयाबाई श्रीरंगजी मुंडे यांच्या
आत्म्याला भगवान परमात्म्याने शांती प्राप्त करून द्यावा आपण म्हणण्याचं काही कारण नाही. त्याचं वर्म असं एक मायबाप, जयाचे आहिक धड नाही आणि तयाचे परत्र पुसशी काही. ज्याचं इहलोकातलं कर्म चांगलं नसतं त्याला परलोकातही गती मिळत नसते, पण त्यांचं इहलोकातलं कर्म हे अत्यंत चांगल्या पद्धतीचे आहे. महाराज, कुडीमधून प्राण निघताना किती त्रास होतो हे काही काही मरणाऱ्या लोकांच्या जवळ जाऊन बसून पाहू लागतं महाराज. त्यावेळेस कळतं की या कुडीतून प्राण निघताना काय त्रास आहे, पण त्यांना तिळभर सुद्धा त्रास जाणवला नाही. मला आल्याच्या नंतर त्यांच्या पतीनं मुलांना सांगितलं की महाराज, आमच्या आईचं देहनिर्वाण असं झालं 11 वाजेपर्यंत बोलल्या आणि 11च्या नंतर 3 वाजता अंगावरती पांघरून टाकलं, पण कपडा अंगावरचं बोटभरही बाजूला सरकलेला नव्हता, काहीच नव्हतं, कसा प्राण गेला हे सुद्धा कळालं नाही. हे पुण्याचं लक्षण. आणि दुसरं लक्षण आहे सौभाग्यवती मरण प्राप्त होणं, हे कोणाच्याही हातात नसतं महाराज. ते सगळ्यात मोठं पुण्यकर्म असतं. म्हणून 40 वर्ष या घराण्याने वारकरी संप्रदायाची आलेल्या अतिथीची महाराज मंडळीची मनोभावे सेवा केली, त्यांच्यामुळं अशा पद्धतीचं सौभाग्यवती मरण प्राप्त झालं. निश्चित भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी यांना सद्गती मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांच्या वतीनं अगदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आपण झालेली सेवा त्यांच्या चरणारविंदी समर्पित करू. माझ्या गुरुवरी वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे उर्फदादा यांच्या चरणारविंदी समर्पित करून, माधवबाबा मोळवणकर मोतीराम बाबा या सर्व संत महात्म्यांच्या, तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या चरणारविंदी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण राम ना तरी बालक बोडा बोली का वाकुडा विचुका पाबुली ती चोज करून माऊली रे जय जय विक मोहना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले हित माझी जुरले पायी कपन पायाच्या प्रसादी काही बोललो विनोदे माझा क्षमा करणे संती नव्हे अंगभूती नोया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊले नारायण.